राहुल विके गेल्यापासून चुकल्यासारखं वाटतंय का होईल का मला बी तसंच वाटतंय तेवढा का सकाळ सकाळी दुकानात यायचा टाइमपास तरी व्हायचा आम्ही दोघ कुडी सोडवायचो आता ते बी नाही तुला विके कसं लागतं दिवस काढायला तू काय कोणाला पकडून टाइमपास करशील असू दे हो आज्या तुला एक लका सांगायचं राहिलं की काय आज मी कुणाची दाढी केली माहितीये का तुझ्या मामाची केली मामा कधी तू सकाळी गेल्या अरे पण मामा काल तुझ्याकडे दाढी करायला का मजी अरे मामा बाहेर दाढी करतच नाही आणि त्यात तुझ्याकडे कसं आलं तर काय कळणार आहे का काय कळण मजी राहुल नाम है मेरा मेरे दाढी के चर्चे गाव गाव में है आणि हो मामा पण हेच म्हणत होता आणि अजून काय म्हणत होता म्हणत होता की तुम्ही तुमच्या मनाला आवडल ते करताय काके तुम्हाला लय आनंद होत असेल ना माझं लग्न होणार त्याचा होय तर म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी गेल्यावर बी तुम्ही असेच आनंदी राहणार अगं असं थोडीच होणार आहे तुझी तर लय आठवण येईल मला तर ना एखाद दिवस तू हे घर सोडून नवऱ्याच्या घरी जाणार आहेस ना या विचाराने जीव घाबरायला होतोय बघ तरी बी लग्न लावून द्यायचंय माझ असं बोलू नकोस बर का तुला ना कसं समजावं हीच कळत नाही बघ हे बघ आता तुला जबाबदारीनं वागायला पाहिजे बर का जबाबदारीनं हा म्हणजे म्हणजे आता पोरकटपणा बंद करायचा गावात आता जास्त फिरायचं नाही आणि पोरांशी पण जास्त बोलायचं नाही का आता लग्नाचं बघायचं म्हणजे पोरच्या जातीला ह्या गोष्टी जपाव्याच लागतात काके का माझ्या लग्नाच्या माग लागलाय अरे बाळा आता तुझं लग्नाचं वय झालं लवकर लग्न झालं म्हणजे बरं असतंय